नमस्कार, आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज जनजनांची आवाज आणि मी आहे शीतल खवसे. आजच्या बातमीचे प्रायोजक आहे श्री चक्रधर कम्प्युटर इन्स्टिट्यूट ऑफ चांदूर रेल्वे. तर बघूया आजची विशेष बातमी. पावसाचे दिवस आले पण प्रधानमंत्री आवास योजनेचा तिसरा टप्पा आला नाही. प्रधानमंत्री आवास योजना पाण्यात राहणार, तिसरा टप्पा तत्काळ देण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीचे नेते नितीन गवळी यांच्या नेतृत्वात लाभार्थी धडकले नगर परिषदवर. चांदूर रेल्वे शहरातील घरकुल लाभार्थी तिसरा टप्पा तत्काळ देण्याच्या मागणीकरिता आम आदमी पार्टीचे नेते नितीन गवळी यांच्या नेतृत्वात नगर परिषद कार्यालयावर धडकले. तत्काळ निधी न मिळाल्यास 15 जूनला नगर परिषद कार्यालयामध्ये डेरा आंदोलन करण्याचा इशारा नगराध्यक्ष सिट्टू सूर्यवंशी व मुख्याधिकारी यांना दिला. प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना तिसऱ्या टप्प्याचा धनादेश मिळावा यासाठी आम आदमी पार्टीकडून नगर परिषदेकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. परंतु वारंवार निवेदन देऊनही ठोस आश्वासन मिळत नसल्यामुळे अखेर गुरुवारी घरकुल लाभार्थी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यासह नगर परिषदवर धडकले. यावेळी नगराध्यक्ष शुट्टू भाऊ सूर्यवंशी यांना निवेदन देऊन आप नेते नितीन गवळी यांनी चर्चा केली. यावेळी नितीन गवळी यांनी नगराध्यक्षांना म्हटले की 31 मेपर्यंत लॉकडाऊन असल्याने म्हाडा कार्यालय मुंबई येथे पूर्णतः कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती नाही. हे म्हणणे आम्ही पूर्णतः चुकीचे मानतो, कारण मंत्रालयातील सर्वच कामे सुरू आहे, सर्वच योजना कार्यान्वित आहे. यात श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, रस्ते बांधकाम, आमदार निधी, कर्मचाऱ्यांचे पगार पत्रक, या कामांना कुठलीही COVID-19 बाधा झाली नाही. मग प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल निधीसाठी कोविडची बंधने कुठून आली असा सवालही नितीन गवळी यांनी केला. आम आदमी पार्टीतर्फे घरकुल लाभार्थ्यासह नगर परिषद कार्यालयामध्ये डेरा आंदोलन करण्याचा इशारा नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना दिला. यावेळी विनोद लहाने, गोपाल मुरायते, निलेश होले, मयूर लांडे, चरण जोल्ले, पुष्पा गोखे, भारती सिरसागर, उज्ज्वला घोडे, सौ भेंडे, गणेश सिरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती. ऐकूया लाभार्थी व आप नेते नितीन गवळी काय म्हणाले. मंगेश बोबडे, WH ब्युरो रिपोर्ट, चांदूर रेल्वे, अमरावती. तिसऱ्या टप्प्याच्या निधीपर्यंत आला आहे, पण नगर परिषदेनं अजूनही तिसरा टप्पा आम्हाला दिलेला नाही, त्यामुळे आमचा ह्या तिसऱ्या घरकुल रुकलेला आहे. तरी नगर परिषदेनं आम्हाला तिसरा टप्पा त्वरित द्यावा, म्हणजे आमची राशी व्यवस्था होणार आहे. कारण आम्ही घराच्या भाड्यात राहून राहिलो आहे, कारण ते आमचं घराच्या भाड्यात राहणं आम्हाला परवडत नसल्यामुळं आम्हाला तिसरा टप्पा नगर परिषदेनं द्यावा, कारण आम्ही घर भाडे भरू शकत नाही. अजून पावसाचे दिवस आहेत आणि आम्ही लोकांच्या भाड्याच्या घरात राहून राहिलो, तर आम्ही किती दिवस राहणार आहे? आता आम्हाला राहण्यासाठी जागा देत असेल तर आम्ही इकडे येऊन राहतो. जर याच्यात लॉकडाऊन संपल्यावर आमचे जर पैसे मिळाले नाही तर आम्ही जे काय करायचं आहे ते नगर परिषदनं पाहून घ्यावे. गेल्या 4 महिन्यापासून घरकुल लाभार्थ्यांना तिसरा टप्पा मिळाला नाही. 4 महिन्याचं अंतर हे अतिशय खूप मोठं अंतर आहे, आणि याबाबत आम्ही या नगरपालिकेच्या प्रशासनाला लक्षात आणून दिलं की मुंबई येथे केंद्राचा पैसा आलेला आहे, तो फक्त आपण आपल्या वाट्याला जो येतो तो अन्य आहे. तरी मात्र इच्छेपूर्णीच अधिकारी पदाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष टाकलं नाही. आज लॉकडाऊनचं कारण सांगून माळा ऑफिस बंद आहे असं आम्हाला सांगतात, मात्र राज्यात सगळ्याच योजना कार्यान्वित आहेत, फक्त पंतप्रधान आवास योजनाच कशी काय बंद, हा सगळा मोठा प्रश्न इथे सर्वसामान्यांना पडला आहे. जर 15 जूनपर्यंत यांनी या तिसऱ्या टप्प्याचा निधी या लाभार्थ्यांपर्यंत जर पोहोचवला नाही तर चांदूर रेल्वे शहरात या नगरपालिकेमध्ये येऊन आम्ही डेरा आंदोलन करणार, आणि तोपर्यंत उठणार नाही जोपर्यंत या लाभार्थ्यांचा निधी त्यांच्या खात्यात जमा होत नाही. आवास योजनेअंतर्गत आपल्या चांदूर रेल्वे शहरातील 215 लोकांना मंजुरात मिळाली होती, त्यापैकी प्रथम व द्वितीय टप्पा आपण हा 182 लोकांना दिला आहे. तिसऱ्या टप्प्याची नगरपालिकेने परिपूर्णता कागदपत्राची पूर्तता करून मागणी महाराष्ट्र सरकारला केली आहे. अद्यापपर्यंत निधी प्राप्त नगरपालिकेला झाला नसल्यामुळे अद्यापपर्यंत लाभार्थ्यांना हा निधी आपण वाटप करू शकलो नाही, व याची
पाठपुरावा परिपूर्णपणे नगरपालिकेने केला आहे। या व्यतिरिक्त या मतदारसंघाचे माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप व या जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमतीराव ठाकूर यांचाही पाठपुरावा पूर्णनिशी चालू आहे। यांच्या पाठपुराव्याला यश येतात, निधी प्राप्त होतात, आपण तिसरा टप्पा सर्व लाभार्थ्यांना वितरण करू असे आश्वासन या नगरपालिकेचा नगराध्यक्ष या नात्याने सर्व जनतेला देतो। आजच्यासाठी फक्त इतकंच, पुन्हा मिळूया एका विशेष बातमीसोबत। तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि www.wsnews.in वर भेट द्या। धन्यवाद।